देशभरामध्ये द्वेषाच्या राजकारणाने वातावरण दूषित झालेलं असताना औरंगाबाद शहरामध्ये एक सकारात्मक आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या आठवड्यामध्ये राजू आणि अश्विनी चव्हाण यांचा काडी काडीने जमवलेला संसार हा जळून खाक झाला. त्यांच्या अंगावरील कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. या परिवाराला आस्था जनविकास संस्थेने दानशूरांच्या मदतीने संसार नव्याने उभा करत जगण्याचं बळ दिलंय. राजू आणि अश्विनी चव्हाण सिडको एन3 येथील कैलास अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करतात. अपार्टमेंटच्या मागे एका पत्र्याच्या खोलीत ते दोन मुले आणि आईसह राहतात. राजू रिक्षाही चालवतात तर अश्विनी धुणे भांड्याची कामे करतात. दोन्ही मुले शाळेत शिकतात. राजू यांना एकच किडनी असल्याने त्यांना कामातही मर्यादा पडतात. 21 एप्रिल रोजी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागली. काही क्षणात आगडोंब उसळून संपूर्ण घर खाक झाले. घरातील सर्व सदस्य बाहेर असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र अंगावरील कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नाही. अपार्टमेंटमध्ये समोर राहणाऱ्या डॉक्टर योगिता महाजन यांनी ही बाब आस्था जनविकास संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर आरती श्यामल जोशी यांना सांगितली. डॉक्टर जोशी यांनी समाज माध्यमांवर मदतीचे आवाहन केले. अवघ्या 3 दिवसात कपडे, किराणा, धान्य, भांडी, शैक्षणिक साहित्य असे संसार उपयोगी साहित्य जमा झाले. शुक्रवारी हे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. आगीत खाक झालेला संसार नव्याने उभा राहण्यास मदत झाल्याने अश्विनी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. औरंगाबाद शहरामध्ये N3 भागामध्ये राहणारे राजू आणि अश्विनी चव्हाण हे कष्टाळू आणि एक गरीब कुटुंब होतं. शॉर्ट सर्किटमुळे आज त्यांच्या घराला संपूर्णपणे त्यांचं घर जळालं आणि ही माहिती डॉक्टर योगिता महाजन या संवेदनशील नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि आस्था जनविकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही ही सामाजिक बांधिलकी जोडणाऱ्या सगळ्या माणसांना असं आवाहन केलं की आपण या कुटुंबाला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करूया. आणि त्यानुसार आम्हाला अनेक जणांनी या कार्यामध्ये मदत केली आणि त्यामुळेच आज आम्ही अश्विनी आणि राजूला काही किराणा, कपडे, धान्य असं सामान आम्ही देऊ शकलो आहोत. त्यामुळे मी असं डॉक्टर योगिता यांचे आभार मानते की त्यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आणि त्या सगळ्यांचे आभार मानते की ज्यांनी या उपक्रमासाठी मदत केली. धन्यवाद. या उपक्रमासाठी डॉक्टर आरती श्यामल जोशी यांच्यासह मंजुषा माळवदकर, डॉक्टर योगिता महाजन, पद्मा तापडिया, आनंद भगेरिया, शशिकांत शास्त्री, शशांक तांबोळी, आरती पाटणकर, सुषमा गोटूरकर, वैशाली सद्गुले, मथुरा मेवाड, विजय रणदिवे, संगीता पाटील, अनंत काळे, संजय बरिदे, शीतल रुद्रवार, रवींद्र पाटणकर, रुपाली करपे यांनी सहकार्य केले आहेत.